आटपाडीमध्ये डाळिंबाला 551 इतका विक्रमी भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी फटाके उडून जल्लोष केला आहे. तासगावच्या संदीप हिंदूराव देशमुख या युवा शेतकऱ्याच्या भगव्या जातीच्या डाळिंबाला प्रति किलो 551 रुपये असा विक्रमी भाव मिळाला आहे. यावेळी शेतकऱ्यांनी जल्लोष करत फटाक्यांची आताशबाजी केली. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील डाळिंबांच्या बागांना यंदा अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसलाय. अतिवृष्टीमुळे अनेक बागा नामशेष झाल्यानं डाळिंब उत्पादन घटलं होतं. त्यामुळं सौदे बाजारात आवक मंदावली होती. देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठेत डाळिंबाला मोठी मागणी असून देखील त्याप्रमाणे पुरवठा होत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळं माल कमी असल्यानं डाळिंबाला चांगला दर मिळत आहे. आम्ही साधारण 100 रुपये ते 501 रुपये पर्यंत घेतो. कालची खरेदी 300 होती. 501 चा किती खरेदी? कुठला भगवा? नाही, आता कुठल्याच मार्केटला माल नाही ना. रेट चांगला असल्यामुळे आठपाडीला कुठे वेळ ऑफिस रिपोर्ट घेतले 5-7 मार्केटचे. आठपाडी निम्मा माल सगळ्या अकोला इंदापूर मार्केटला मालच नाही.